शिक्षक मतदाता संघ के चुनाव को लेकर हर दिन उम्मीदवारों को लेकर उलझन सामने आ रही है। उसी बीच आज पूर्व मंत्री विजय वडेट्टीवार के नागपुर स्थित निवास स्थान पर कांग्रेस के विविध नेताओं की बैठक संपन्न हुई, जिसमें सुधाकर आडवाले को समर्थन दिया है। इस बैठक में पूर्व मंत्री विजय वडेट्टीवार, पूर्व मंत्री सुनील केदार, ग्रामीण जिलाध्यक्ष राजेंद्र मुलुक, विधायक अभिजीत वंचारी, बबन राव तायवाड़े आदि उपस्थित थे। एक बड़े राजनीतिक ड्रामे के बाद अब स्नातक और शिक्षक निर्वाचन क्षेत्र के बीच मुकाबले की तस्वीर साफ हो गई है। नासिक में अब 16 उम्मीदवार मैदान में हैं और ऐसा लगता है कि ठाकरे गुट की शुभांगी पाटिल और सत्यजीत तांबे के बीच सीधा मुकाबला होगा। इस बीच नागपुर में भी 22 उम्मीदवार मैदान में हैं और महा विकास अघाड़ी गुट के 3 उम्मीदवार भाजपा समर्थित नागो गनार के खिलाफ मैदान में हैं। उधर कपिल पाटिल से संजय राउत की गुहार के बावजूद शिक्षक भारती के राजेंद्र झाड़े मैदान में डटे हुए हैं। लिहाजा भले ही शिवसेना उम्मीदवार ने नाम वापस लिया हो, लेकिन महा विकास अघाड़ी के सामने संकट अभी भी टला नहीं है। इस बीच नागपुर शिक्षक निर्वाचन क्षेत्र में किसे समर्थन देना है से लेकर कांग्रेस नेताओं की बैठक संपन्न हुई है, जिसमें सुधाकर अड़वाले को समर्थन दिया है। ऐसी जानकारी पूर्व मंत्री सुनील केदार एवं पूर्व मंत्री विजय वडेट्टीवार द्वारा दी गई है। या निवडणुकीमध्ये बरीच चर्चा झाली। आमचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनासुद्धा त्या विषयाचं पूर्ण गांभीर्य आहे आणि महाविकास आघाडीचे सगळ्या नेत्यांना त्या गोष्टीची इतंभूत माहिती करून दिली। माहिती करून देत असताना आमच्यासोबत असलेले आमचे सहकारी मित्र राज्याचे माजी मंत्री वडेट्टीवार साहेब, त्याला अभिजित वंजारी, त्यानंतर बबनजे तायवाडे, विकास ठाकरे, राजेंद्र मुळक, रविजित दरेकर, खासदार बाळू धानोरकर, रंजित कांबळे आणि सुभाष धोटे आणि आमचा आमदार गोंदियाचा करोटे, ह्या सगळ्याची चर्चा करून एकत्रित माहिती घेऊन आम्ही तशा प्रकारचं निर्णय पोचलो। आणि ह्या संबंधी काल शिवसेनेचे अध्यक्ष, नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबाला सुद्धा याची पूर्ण कल्पना दिली आणि एकंदरीत सगळा अभ्यास करून आमच्या तरीने नागपूर डिव्हिजनची सीट त्यावेळेस जी त्यावेळेस सुरुवातीला शिवसेनेच्या नावाने द्यायची असं ठरलं नव्हतं, पण चर्चा होती त्याच्यामध्ये, बघ कल्यानंतर त्यांनी ते विड्रॉ केली ना। आता अधिकृत आम्ही अडबल यांच्या पाठीशी आहे आणि आम्ही 22 तारखेपासून अधिकृत प्रचाराला लागणार आहे। आम्हा सगळ्याला एवढंच विनंती आहे की आपण सगळ्यांनी आमचा हा पक्षाच्या स्तरावर झालेला निर्णय महाविकास आघाडीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पर्यंत प्रसार माध्यमातून पोचावा अशा प्रकारचे मी त्या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। नाही, या शिक्षकांच्या एकूण प्रश्नाची वाट लावली मागच्या 5 वर्षाच्या सरकारमध्ये। आत्ताचे जे सरकार आलं, ज्याने आश्वासन दिलं, ते जुनी पेन्शनचा आज रखडलेला विषय आहे। जिथे जिथे काँग्रेसची सत्ता आली तिथे तिथे जुनी पेन्शन योजना आम्ही लागू केली आणि हा ऐरणीवरचा प्रश्न कोण सोडवू शकतो हे शिक्षकांना माहीत आहे। आणि त्यामुळं विषय अनेक आहेत शिक्षकांचे, पण आमच्याकडे मी ठळक मुद्दा एक सांगितला आणि आता सुनील भाऊंनी सांगितल्याप्रमाणे निर्णय झालेला आहे। 22 तारखेपासून प्रचाराची सुरुवात होईल आणि 100% अडवाले, सुधाकर अडवाले निवडून येतील। आम्ही सर्व लोक, सर्व पदाधिकारी आणि ह्या भावना ज्या होत्या त्यांना उमेदवारी मिळावी आणि हे काँग्रेस, कारण विदर्भ हा काँग्रेसचा गड आहे, सगळीकडे काँग्रेसचे आमदार आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि त्या सगळ्या आणि कार्यकर्त्यांची फळी आहे। त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा पाठिंबा, महाविकास आघाडीचा पाठिंबा हा सुधाकर अडवालेंना मिळाला पाहिजे ही भावना होती आणि त्यामध्ये ही चर्चा झाली। त्यामध्ये अनेक आमचे सगळे अभिजित जे असतील, बबन भाऊ आहेत, सुनील भाऊ, हे सगळी मंडळी त्यामध्ये इन्वॉल्व्ह होती सगळ्या चर्चेमध्ये आणि त्यानंतर हा निर्णय घ्यावा लागला। कारण महाविकास आघाडीची एक जागा आम्हाला वाढवायची आहे विधान परिषदेमध्ये आणि हे आमच्या सगळ्या तीनही पक्षाच्या लोकांनाही पटलं आणि त्यामुळे निर्णय झाला। आता निर्णय झाला, चर्चा झाली, वैयक्तिक चर्चेमध्ये ठरला आणि आता काही झालं तरी आम्ही 22 तारखेपासून सुधाकर अडबलेचा प्रचार करणार, म्हणजे करणार आमचं ठरलं। यह बैठक विजय वडेट्टीवार की आवाज पर शुरू हुई है और सुनील केदार, अभिजीत वंजारी और बबन राव तायवाड़े मौजूद थे। जिस तरह की परिस्थिति निर्माण हो चुकी है उसे देखते हुए शिवसेना व राष्ट्रवादी के बागी उम्मीदवार प्रचार करेंगे या नहीं, यह भी देखने वाली बात है। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।